नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. जायकवाडी धरणातून पाणी सोडणे निश्चित, पोलीस बंदोबस्तात होणार पाण्याचा विसर्ग. क्लिंटन ओबामांच्या घरी निनावी पार्सल मधून स्फोटके, पार्सल मध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न. पुरंदरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्ते तहसील कार्यालयावर. चंद्रपूर शहरात दुहेरी खून, लग्न मोडले म्हणून केली हत्या, आरोपीला अटक. आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन, स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. नाशिक मधल्या धरणातून जायकवाडी करता पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाणी सोडलं जाणार आहे. यावेळी गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी न उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग होणार आहे. 2 दिवसांच्या फरकाने म्हणजेच 2 नोव्हेंबर पर्यंत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात हे पाणी मिळणं अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जायकवाडीचे धरण भरेल असे प्रकल्प आपण नाशिक जिल्ह्यात करत असून यासाठी 30,000 कोटी रुपये नियोजित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. दमनगंगा पिजाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला असून 20,000 कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात सर्व प्रकल्प पूर्ण होतील आणि पाण्यामुळे होणारी भांडण न्यायालयात जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. के वाघ महाविद्यालयात कर्मयोगी पुरस्कार सोहळ्यासाठी ते नाशिकला आले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. अमेरिकेच्या 2 माजी अध्यक्षांच्या घरामध्ये आलेल्या निनावी पार्सलमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचं निष्पन्न झालंय. डेमोक्रेटिक पक्षाचे 2 माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांना ही पार्सल मिळाली होती. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस या तपास यंत्रणेने केलेल्या तपासामध्ये ही स्फोटके असल्याचं निष्पन्न झालंय. क्लिंटन यांच्या मॅनहॅटन इथल्या घरी तर ओबामांच्या वॉशिंग्टन मधल्या पत्त्यावर ही पार्सल आली होती. आलेल्या टपालांच्या नियमित छाननीमध्ये ही पार्सल संशयास्पद वाटल्याने ती सिक्रेट सर्व्हिसकडे धाडण्यात आली होती. यात स्फोटके असली तरी अशी पार्सल माजी अध्यक्षांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्यांना कोणताही धोका नसल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. शासनाने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. हजारो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या. सासवड येथील शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा शहरातील मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शेतीला हमी भाव, इंधन, गॅस दरवाढ, महागाई, वीज बिल दरवाढ आदी मुद्द्यांवरून त्यांनी शासनावर टीकाही केली. तसेच याप्रसंगी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे रोज भाजपावर टीका करतात. मला चिंता याचीच वाटते की बंद खोलीत काय होते, मला माहीत नाही. नक्की तडजोड कशासाठी करतात हेच कळत नाही, काहीतरी गडबड आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्ते यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे असेही म्हणाल्या, जे गाव दुष्काळग्रस्त यादीत नाही त्यांना यादीत सामावून घेतले पाहिजे आणि लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला पाहिजे. या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत विजेचे जे भारनियमन चालू आहे ते त्वरित बंद करून पूर्ववत सुरळीत चालू करावे. कमी पावसामुळे आता शिल्लक राहिलेले पाणी आहे त्याचे योग्य पद्धतीने प्लॅनिंग केले गेले पाहिजे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आमचं म्हणणं आहे तातडीने
गेले 15 दिवस आम्ही मागणी करतोय तातडीची यंत्रणा लावा आणि दुष्काळ जाहीर करा आणि कामाला सुरुवात करा. हा काही या देशाचा किंवा राज्याचा पहिला दुष्काळ नाही. दुष्काळाचा अनुभव आपल्या लोकांनी घेतलेला आहे, प्रशासनालाही घेतला आहे. सगळी माहिती आणि अभ्यासाची यंत्रणा कशी चालवायची ना दिवसापासून पालक या अधिकाऱ्यांच्यामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या वतीने एक दुष्काळ जाहीर करा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. बालनियमनाचा आपण महत्त्वाचा प्रश्न आहे, वीज बिल माफ व्हायला पाहिजे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे दुष्काळात पाण्याची देखरेख नसतो, जीवनाची असतो, शिक्षणासाठी असतो, आरोग्यासाठी असतो, खूप आहे. त्याच्यामुळे सरकारने बाकी सगळे त्यांचे कार्यक्रम बाजूला ठेवून आता फक्त आणि फक्त दुष्काळाच्या कामाला लागण्याची गरज आहे. मार्ग आणि पाण्याचं जे काही आहे पाणी आता त्याचं चांगलं प्लॅनिंग. शालिनी प्लससाठी सुनीता कसबे, पुरंदर. नियोजित विवाह मोडला म्हणून संतापाच्या भरात चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात सुशीला पिंपळकर या 55 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 7 वर्षीय नातीचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी प्रल्हाद गुप्ता या आरोपीला 3 तासात पोलिसांना अटक करण्यात यश आलंय. चंद्रपुरातील बालाजी वॉर्डात सकाळी सुशीला पिंपळकर यांची आणि त्यांच्या 7 वर्षीय नात श्वेता रजपूत घरातच फरशीवर पडून असल्याचं निदर्शनात आलं. या दोघींचा गळा आवळून खून करण्यात आला. सुशीला पिंपळकर यांची मुलगी लक्ष्मी हिचे प्रल्हाद गुप्ता नामक युवकाशी प्रेम जुळले आणि विवाह करण्याचे ठरले. मात्र सुशीला पिंपळकर यांनी विवाहास विरोध केल्यानं संतापलेल्या प्रल्हादने रात्रीच्या सुमारास सुशीला आणि तिची 7 वर्षीय नात श्वेता रजपूत यांची गळा आवळून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशीला पिंपळकर या विधवा असून त्यांना 3 मुली आहेत. लक्ष्मी त्यातील 1 आहे. घरात काही ठिकाणी आरोपीने जाळपोळ करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केल्यानंतर अवघ्या 3 तासात आरोपी प्रल्हादला अटक केली आहे. आज सकाळी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला बालाजी वार्ड मधलं मर्डर झालं म्हणून इन्फॉर्मेशन मिळालं होतं. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि SDPO चंद्रपूर हे दोन्ही घटनास्थळ पोहोचलेलं आहे. घटनास्थळ पोहोचून तिकडं स्पॉटवर 2 मृतदेह सापडलेलं आहे. 1 मृतदेह सुशीला कैलाश पिंपळकर वय 55 इयर्स आहे आणि त्यांचे नात 5 वर्षाची मुली आहे. हे दोन्ही मृतदेह स्पॉटवर सापडलेलं आहे. त्यांनी मृतदेह ते स्पॉट पंचनामा करून आणि स्पॉटच्यावर एव्हिडन्स कलेक्शन करून त्याच्यानंतर 1 संशयित आरोपींच्या ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना इंटरोगेट केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की म्हणजे त्यांनी स्वतः मर्डर केलेलं आहे म्हणून. ती मर्डर 23 आणि 24 तारखेचं मधलं रात्रीच्या टायमाला त्यांनी मर्डर केलेलं आहे. आणि ही मर्डरची मोटिव ह्या आरोपी आहे प्रल्हाद गुप्ता आणि जे मयत सुशीलाची लहान मुली आहे लक्ष्मी पिंपळकर यांच्या दोघांचे लग्न आधी ठरलेलं होतं. आणि लग्न ठरल्यानंतर आता काही दिवसापूर्वी त्यांचे लग्न कॅन्सल केलेलं होतं, विरोध कॅन्सल केलं होतं. ह्याच्या कॅन्सल केलं ह्याच्या रागातून ते आरोपींनी दोन्ही सुशीला आणि त्यांच्या नात 5 वर्षाची मुली ही दोघांना मर्डर केलेलं म्हणून त्यांनी कबुली दिलेलं आहे. पुढच्या तपास चालू आहे. याच्यात किती आरोपी सध्या तरी 1 आहे. अजून कोणाची सहभाग आहे की नाही त्याच्यावर आम्ही आमच्या तपास चालू आहे. गुन्हा आमच्यापर्यंत रिपोर्ट झाल्यानंतर 3-1 तासाला आम्ही आरोपींना आमच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता ते उघडकीस झालेलं आहे. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का? मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन करून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यातील तांबडे जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करून इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये अनेक महिलांचा सहभाग दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या काल शबरीमाला मंदिर प्रवेशाच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत जे त्यांनी बेताल वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतोय. कारण त्यांनी जे वक्तव्य केलंय
तो संपूर्ण स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान करणारा आहे. त्याच्यामुळं देवानी स्त्रियांना ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्याचा असा अपमान करणं हे ते स्वतः स्त्री असून त्यांना शोभत नाही. आणि याच्यामुळंच या ठिकाणी आज सर्व महिलांमध्ये असंतुष्टता आहे. त्यांनी देशातल्या सर्व माता भगिनींचा अवमान केलेला आहे आणि असा अवमान करायचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी जे काल बेताल वक्तव्य केले त्याच्यातून भाजपाची मनुवादी मानसिकता दिसून येते. भाजपाची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता त्याच्यामधून स्पष्ट होतीये. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतोय आणि त्यांनी त्वरित राजीनामाच दिला पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र मातृत्वाचा अपमान करणारी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य त्यांच्या केंद्रीय माध्यमातून होत आहेत. त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. महिलांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन तीव्र स्वरूपात पुढच्या काळात छेडलं जाईल. आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्यांची राजीनाम्याची मागणी करत आहोत. पण त्यांच्यावर जर भाजपने कारवाई नाही केली तर अधिक तीव्र स्वरूपात मोर्चे काढून महिलांचे मोर्चे काढून हे आंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी पुणे. मुंबईत शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी जाणारी एक स्पीड बोट दगडावर रखडली. यामुळे बोटीला खालून भगदाड पडलं असं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. या बोटीत एकूण 25 जण प्रवास करत होते. यापैकी 24 जण वाचले आहेत तर सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या बोटीत पाणी भरण्याआधी शेकाप नेते जयंत पाटील यांना पहिला फोन बोटीतील एका अधिकाऱ्याने केला होता. यामुळे 25 पैकी 24 जणांना वाचवण्यात यश आलं. शेकाप नेते जयंत पाटील यांना साधारण 4:10 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्वीय सहाय्यक श्रीनिवास जाधव यांचा फोन आला. श्रीनिवास जाधव यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना फोनवरून सांगितलं, साहेब आमची बोट बुडत आहे, आम्हाला वाचवा. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना लोकेशन विचारलं आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या 2 बोटी घटनास्थळाकडे बचावासाठी रवाना केल्या. या दरम्यान श्रीनिवास पाटील यांनी PNP बोट चालकाला सांगितलं, बोटी इंजिनचे काहीही खराब झालं नुकसान झालं तरी चालेल, पण 5 मिनिटात घटनास्थळी पोहोच. यानुसार काही मिनिटात या 2 बोटी घटनास्थळी पोहोचल्या. बोटीतील 25 पैकी 24 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं, पण सिद्धेश पवार सापडला नाही. बोट उलटली तेव्हा खालच्या भागात सिद्धेश असल्याचं सांगण्यात आलं, पण सिद्धेश नंतर सापडला तोपर्यंत उशीर झाला होता. बोट बुडत असताना एजाज चौघले यांनी 16 लोकांना वाचवलं आहे. एजाज चौघले हे PNP बोट चालक आहेत. ते 10 मिनिटाच्या आत या ठिकाणी पोहोचले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उस्मानाबाद येथील माजी उपशिक्षण अधिकारी यांनी बार्शी शहरात अनाधिकृत शिक्षण संस्था सुरू केली आहे. नगरपालिका शिक्षण मंडळ आणि अट शिक्षण अधिकारी यांनी 54 दिवसापूर्वी नोटीस बजावून देखील ही शाळा सुरूच आहेत. पाहूयात हे वृत्त. जो कोणी व्यक्ती विना मान्यता प्रमाणपत्र एखादी शाळा स्थापन करील किंवा चालवतील ती व्यक्ती 1,00,000 रुपये दंडास पात्र असते आणि ती ज्या कालावधीमध्ये उल्लंघन करत असते किंवा चालू ठेवते अशा कालावधीत प्रत्येक दिवसाकरता 10,000 रुपयेपर्यंत दंडास पात्र असते आणि या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे 8 दिवसात नजीकच्या शाळेत समायोजन करावे अशा आशयाचे शिक्षण विभागाने नोटीस देऊन 54 दिवस झाले आहेत. तरी सदर शाळेने शिक्षण मंडळास काहीही उत्तर दिले नाही आणि त्या अनधिकृत शाळा आजही शहरात चालू आहेत. याबाबत नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही शिक्षण अधिकारी सोलापूर यांना माहिती दिली असून आम्ही लवकरच या अनधिकृत शाळेवर कार्यवाही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक यांच्याकडून पत्र आलेलं होतं आमच्याकडे की अशा शाळांवरती आहेत चालू असतील तर कारवाई करा. तर त्या 3 शाळांना आम्ही तसं पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडून अद्याप खुलासा प्राप्त झालेला नाही. एका शाळेला मी स्वतः भेट दिली होती. त्या ठिकाणी 1 ते 34 वर्ग बंद असल्याचं दिसून आलं. बाकीच्याही शाळांना आणखी नोटीस देऊन किंवा स्वतः भेटी देऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. राजकीय वगैरे कुठली अडचण नाही आम्हाला. त्या शाळांना माननीय शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांचा खुलासा प्राप्त नसेल तर भेटी देऊन आम्ही त्यांच्यावर कारवाई तत्काळ करणार आहोत. संस्थेकडून अद्याप आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. शिक्षणाधिकारी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढील कारवाई योग्य ती करणार आहोत. आता त्या शाळांचे नावं एकलव्य इंग्रजी माध्यम उकळाई रोड, त्यानंतर सुयश विद्यालय तांदुळवाडी नावाचं ते विद्यालय एक आहे आणि तिसरं त्याचं नाव माझ्या लक्षात नाही सध्या.
असतील सनशाईन या तिघांना पत्र दिले, त्यातलं एक बंद दिसून आलं. पण बार्शी शहरामध्ये दोन शाळा अनधिकृत आहेत, त्यांना आपण दोन वेळा नोटीस दिलेली आहे. आणि आता अंतिमतः शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे आरटी कायद्याप्रमाणे जी दंडात्मक कारवाई त्या शाळांजवळ होणं अपेक्षित आहे, ती कारवाई करण्यासाठी आम्ही आता आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहितोय. सर, अशा बार्शी शहरातला कुठल्या शाळा आहेत, शाळेची जरा नाव सांगता? सुयश विद्यालय म्हणून एक शाळा आहे, ती जैन मंदिराच्या बाजूला भरते. आणि दुसरी एक शाळा जी आहे ती बार्शी शहरामध्ये सुभाषनगरला भरते. अशा दोन शाळा आहेत, त्या दोन्ही शाळांना मी आणि प्रशासन अधिकारी दोघांनी नोटीस दिलेली आहे. शालिनी प्रसाठी, समाधान चव्हाण, बार्शी. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीनं नागपूर येथे दिनांक 30 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस मेळावा 2018 आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिके आणि शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन वर्धा रोडवरील संस्थेच्या परिसरात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुले राहील. या मेळाव्यात विविध प्रदर्शन दालनांच्या माध्यमातून संस्थेद्वारा विकसित कापूस शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. तसेच कापूस उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान, गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि इतर विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर प्रदर्शन आणि परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या संचालकांनी केलं आहे. या कापूस मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील 1000 शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती मगन संग्रहालयाचे समन्वयक गजानन गारघाटे यांनी दिली आहे. शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल, लोकमान्य तिलक. ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. भात शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पाण्याचा भाग, पण याला अपवाद ठरलेत करमाळ तालुक्यातील राजुरी येथील किसन बोबडे हे शेतकरी. यांनी कमी पाण्यात येणाऱ्या एरोबिक धनाची भात शेतीचा 1/2 एकर शेतामध्ये लागवड केली आहे आणि एक नवीन प्रयोग राबवला आहे. या दुष्काळ भागात कशी केली त्यांनी कमी पाण्यात ही भात शेती, पाहूयात हा रिपोर्ट. एरोबिक धानाला कोरड्या भागात कोरडे थेट बियाणे चांगल्या प्रकारे पेरता येते. शेत जमिनी ओलसर करण्याची गरज नाही आणि निम्म्या पाण्यात हे भाताचे पीक येते. आता आपल्याला कंपनीने बाबा भात लावा म्हणून सांगितल्यानंतर आम्हाला ती माहिती मिळली. याच्या अगोदर आम्ही पिकं कांद्याची मक्याची घ्यायचो. आता कंपनीने भात दिल्यामुळं आम्ही ते भाताचं पीक घेतले. तर या भातापेक्षा आम्हाला व्यवस्थित वाटतं. या उत्पन्न बी चांगलं होईल असं वाटतं. या आणि थोड्या पाण्यात हे भाताचं पीक थोड्या पाण्यात निघतं. या तर कोणत्याही शेतकऱ्यांनी भात घेण्याला काही सुद्धा अडचण नाही. आता याच्यामध्ये आपण फक्त 1/2 एकर लावले, 3 किलोमध्ये 1/2 एकर क्षेत्र काढले. आता या 3 किलोला आमच्या माहितीने, कंपनीची माहिती आहे 25 क्विंटल, पण आमच्या माहितीने आम्हाला आता 3 किलोचा 1/2 एकरात 10 क्विंटल उत्पन्न ते 10 ते 11 क्विंटल उत्पन्न होऊ शकते. ह्या शेतीमध्ये खर्च बी कमी होतोय, कारण खुरपणी खत असं एक्सिल खत म्हणजे समजा खर्च 7000 रुपये झालेला आहे. खुरपण खत याला फक्त 5 पाण्यात भात निघाला आतापर्यंत. धान लागवडीशी संबंधित वाढत्या समस्या हाताळण्यासाठी किसन क्राफ्टने एरोबिक धानाचा एक नवीन प्रवाह विकसित केला आहे, जो याच उत्पादनासह 50% कमी पाणी वापरतो. या एरियात भात शेती लावण्याचा हाच एक मुख्य उद्देश होता की जसं पाणी हा मेन हे आहे, काय म्हणते सोर्स. पाणी, भात शेतीला पाणी जास्त लागते, पण एरोबिक राईस तुम्ही जेव्हा लावता
तेव्हा त्याला साध्या धानापेक्षा 50% कमी पाणी लागतं. तर मग आपण हे पीक कुठं म्हणजे ज्यांच्याकडे पाणी कमी असेल छोटा शेतकरी आहे त्याला फायदेमंद पडेल. ह्या ॲरोबिक राईस लावल्यामुळे त्यांना खतांचा उपयोग कीटकनाशकाचा उपयोग हा कमी लागेल आणि एकरी त्यांना बीज आई आहे ते पण कमी लागते. पारंपरिक त्यांना बिजाई जास्त लागते जवळपास 62 किलो लागतं पण ह्या ॲरोबिक राईसच्या केसमध्ये जवळपास 15 ते 17 किलो प्रति हेक्टरमध्ये हे ॲरोबिक राईस होऊ शकते. आणि पारंपरिक राईसमध्ये जसं तुम्हाला मातीचा चिखल करावा लागतो रोपणी करावं लागते पुनर्रोपणी करावं लागते याच्यासाठी जे लागतात ते ह्या ॲरोबिक राईससाठी लागत नाही म्हणजे तो तुमचा खर्च वाचतो. एकंदरीत पूर्ण जो खर्च लागतो पारंपरिक याच्यात त्याच्यापेक्षा खूप कमी याच्यात तुम्ही ॲरोबिक राईस घेऊ शकता. एरोबिक धानाचा फायदा असा आहे की धान शेतीसाठी जितके पाणी आवश्यक आहे हे त्यापेक्षा 50% कमी पाणी वापरते. साधारणतः 1 किलो पारंपरिक तांदूळ वाढवण्यासाठी सुमारे 5000 लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र एरोबिक धान वाढवण्यासाठी केवळ 2000 ते 2500 लिटर पाणी आवश्यक असते. पावसाची कमतरता असलेल्या भागातही हे पीक घेतले जाऊ शकते. खते कीटकनाशके श्रमिक खर्च आणि हानिकारक हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट करते. आम्ही ही सर्वात एक व्हरायटी काढली ती जिके विके बँगलोरू यांना ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे आणि त्याला आम्ही किसान कापणी कक्षेत येऊन असं नाव देऊन आता ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. तर याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला पोहोचलो आम्ही पण आम्हाला काही असा रिस्पॉन्स भेटला नाही कारण आपल्या इकडे भात म्हणलं की डोळ्यासमोर येतं की चित्र ते चिखलनी पाणी आणि हे सगळं चित्र असल्यावरती इकडे शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं खूप अवघड आहे. मग मी खूप ट्राय केला तर आमचे एक ओळखीचे आता म्हणजे शेतकरी असल्यामुळे आता भेटलो त्यांनाही. मग त्यांना चालते बोलले मग 3 किलो शेड आम्ही त्यांना फक्त दिलेलं आहे आणि 3 किलोमध्ये आता हे 1/2 एकरचा एरिया जवळपास तर त्याच्यामध्ये लागण केली तुम्ही पाहता हे क्रॉप किती चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर याच्यामध्ये जिके विके बँगलोरून हे काढलेलं सीड पहिलं ॲरोबिक राईस आहे जे आपल्या ड्राय भागामध्ये कुठल्याही रिजनमध्ये तुम्ही घेऊ शकता. आम्ही आता जे आमचे करंटला ट्रायल चालले सगळीकडे छत्तीसगडमध्ये केलं आम्ही रायपूरमध्ये 3 ठिकाणी केलेलं आहे. नंतर आम्ही MP मध्ये केलं आहे करेली इटारसी असं गावांचं नाव आहेत त्या ठिकाणी केलं आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये केलं आहे गुजरातमध्ये अहमदाबाद वसना आणि नवसारी त्या ठिकाणी आम्ही केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपला हा पहिला प्रयोग आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आता बँगलोर असेल तिकडे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग असल्यामुळे खूप रिस्पॉन्स चांगला आहे. आता शेतकरी जे व्हिजिट करतात ह्या प्लॉटला तर खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. या भागात ही कमी पाण्यात येणारी भातशेती असणारा पहिलाच उपक्रम असल्यानं अनेक शेतकरी हे पीक पाहण्यास येत आहेत. याविषयी ते या पिकाबद्दल शेतकऱ्याने या उपक्रमाबद्दल बोलताना अधिक माहिती दिली आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. पिंपरी चिंचवड शहरात राम जन्मभूमी न्यासाचे शिलापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवर आणि नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. आजही प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत श्रीरामचंद्रांचे मंदिर हे केवळ 10x10 जागेतच आहे. आज प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर व्हावे अशी सर्व हिंदूंची प्रबळ इच्छा आहे. त्यासाठी राम जन्मभूमी न्यासाचे शिला पूजनानिमित्त वरिष्ठ पीठाधीश्वर परमपूज्य ब्रह्मश्री डॉ रामविलास वेदांतजी महाराज यांच्या हस्ते अयोध्या न्यासाच्या शिलापूजनाचा आणि महाराजांच्या मार्गदर्शन व्याख्यानाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आला. यावेळी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आणि सर्व बंधू भगिनींनी प्रत्यक्ष येऊन कार्यक्रमास हजेरी लावली. आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी पुणे. पिंपरी चिंचवड मधील दळवी नगर येथील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री घडली. या स्फोटात 5 घरे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झालाय तर प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर अशी दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. ही आग आता नियंत्रणात आली आहे. चिंचवडमधील दळवी नगर झोपडपट्टीत काल मध्यरात्री 3 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच धावपळ सुरू झाली. या घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. त्यानंतर ही आग पसरली आणि त्यातच 5 घरं जळून खाक झाली. शेजारच्या भागातील लोकांनी त्यांच्या घरातील सिलेंडर घराबाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग नियंत्रणात आणली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी पुणे.
अश्विन पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले आहे. भवानी मंदिरात केलेली फुलांची आणि फळांची सजावट ही सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी होती. पाहूयात ही सजावट. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता अश्विन पौर्णिमेच्या शबिना मिरवणुकीने होत असते. यावर्षी दोन पौर्णिमा असल्यामुळे काल आणि आज लाखो भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. पुणे येथील तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरात आणि गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती, त्यामुळे आई तुळजाभवानीचे रूप आणखीनच खुलून दिसत होते. भाविकांनी या सजावटी समय फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारताने वेस्ट इंडिज पुढे विजयासाठी 322 रनांचं आव्हान ठेवलं आहे. विराटनं 129 बॉलमध्ये नाबाद 157 रनची खेळी केली. यामध्ये 13 फोर आणि 4 सिक्सचा समावेश आहे. विराटचं वन डे क्रिकेटमधलं हे 37वं शतक आहे. भारतानं 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 321 रन केले आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 321 रन केले. पहिल्या मॅचमध्येही विराटनं शतक केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये शतक करणारा रोहित शर्मा 4 रनवर आउट झाला. अंबती रायडूने विराटला चांगली साथ दिली. रायडूने 80 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून नर्स मॅकॉयन प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर केमार रोज आणि मार्लोन प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. 5 मॅचच्या या सिरीजमधील पहिली मॅच ही भारताने जिंकली आहे. विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. वन डे क्रिकेटमध्ये विराटनं 10,000 रन पूर्ण केले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद 10,000 रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने 205व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. नागराज मंजुळे आणि उत्तम कलाकृती हे समीकरणच आहे. नागराज मंजुळेची गोष्ट आता कॅमेरामन सुधाकर रेड्डी आपल्या दिग्दर्शनातून मांडणार आहे. तर ना सिनेमा निमित्त नागराज निर्मिती क्षेत्रात उतरले आहे. नाळ हा चित्रपट एका नव्या गोष्टीसह प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच याचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. पाहूयात त्याची एक झलक. नागराजच्या प्रत्येक सिनेमात आपल्याला नवं कॅरेक्टर पाहायला मिळतं. नाळ या सिनेमाची कथा ही चैतन्य भोवतीच फिरताना दिसते. एका लहान मुलाचं भावी विश्व या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून हा मुलगा प्रत्येकाच्या मनावर छाप पाडतो हे नक्की. या सिनेमात पुन्हा एकदा नागराजच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. चैतन्याच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे साकारत आहे. हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. जायकवाडी धरणातून पाणी सोडणे निश्चित, पोलीस बंदोबस्तात होणार पाण्याचा विसर्ग. क्लिंटन ओबामांच्या घरी निनावी पार्सल मधून स्फोटके, पार्सल मध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न. पुरंदरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्ते तहसील कार्यालयावर. चंद्रपूर शहरात दुहेरी खून, लग्न मोडले म्हणून केली हत्या, आरोपीला अटक. आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन, स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.